कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चांगला समाचार घेतला. भाजपला पर्यायी शब्द थापा असल्याचा टोला त्यांनी हाणला. तसंच सरकार बदललं पण फरक काय पडला असा सवाल राज यांनी केला. यावेळी भाजप शिवसेनेच्या युतीवरही आसूड ओढला. केवळ टेंडरसाठी भाजप शिवसेना युती करत असल्याची टीकाही राज यांनी केली. राज्यातील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं आणि मेट्रोच्या दोन प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे. मात्र या कामाचं श्रेय भाजपला मिळत असल्यानं नाराज शिवसेनेनं मोदींच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उरण दौऱ्याला सर्वपक्षीय संघर्ष समितीनं काळे झेंडे दाखवून विरोध केलाय. येत्या 11 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी उरणमधील जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचा शिलान्यास करण्यासाठी येणार आहेत. मात्र सर्व पक्षीय संघर्ष समितीनं त्यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या मेट्रो 3 च्या कार शेडसाठी तज्ञांच्या समितीनं आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा पर्याय दिलाय. 6 सदस्यीय समितीनं हा अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय. आरे कॉलनीत कारशेडमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्यानं विविध संघटनांनी ह्या प्रस्तावित प्रकल्प आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना महावितरणही जबाबदार असल्याचं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. पाणी असूनही कृषी पंपांना वीज मिळत नसल्यानं वैफल्यग्रस्त होऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. उसाची एफआरपी तुकड्या तुकड्यांमध्ये नाही तर एक रकमी मिळावी ह्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढणार आहेत आणि ते 16 तारखेला कोल्हापूरच्या साखर उपसंचालक कार्यालयावर मोर्चा घेणार आहेत. शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात ही माहिती दिली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1000 शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचंही शेट्टी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातील धान पिकावर दरवर्षी कीड येत असली तरी यावर्षी या समस्येनं उग्र रूप धारण केले. जिल्ह्यातील धानाच्या एकूण लागवडीखाली क्षेत्रापैकी सुमारे 60% म्हणजेच 1 लाख हेक्टरमध्ये कीडीनं आक्रमण केलंय. परिणामी यावर्षी अधिक उत्पादनाची आशा धूसर झाली आहे. आधीच पावसानं मारलेली दडी आणि त्यातच कीड लागल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. दही अंडी आणि गणेशोत्सवात जे जमलं नाही ते निदान नवरात्रोत्सवात तरी पार पाडा आणि कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई करा. मुंबई आणि आसपासच्या परिसरात नवरात्र साजरं करणाऱ्या मंडळांची संख्या तुलनेनं तितकी मोठी नाही असं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. तसंच ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार मंडळांवर कारवाई का केली नाही असंही कोर्टानं विचारलं आहे. हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गुहागर सातारा सोलापूर या सर्व बार असोसिएशन्सना मुंबई उच्च न्यायालयानं 20 नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात हमीपत्र देऊन भविष्यात कोणत्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही असं आश्वासन देण्यास सांगितलंय. नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः 3-13 वाजले आहेत. विशेषतः सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्वतः पोलीस कर्मचारीही यातून सुटलेले नाहीत. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकाच्या पत्नीच्या गळ्यातील चेनच चोरांनी मारली आहे. मुख्यमंत्र्यांशी आपण याबाबत बोलणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. ऑनलाईन वेबसाईटवरून गाड्या विकत घेण्याचा विचार करत असाल तर सावधान. ओएलएक्स या वेबसाईटवर गाड्यांचा फोटो अपलोड करून लोकांना फसवणारी टोळी सक्रिय झाली आहे. ग्राहकांना फसवणाऱ्या अशाच एका भामट्याला मुलुंड पोलिसांनी जेरबंद केलंय. सरपाल सिंग असं या भामट्याचं नाव आहे. अकोल्यात बोगस सिम कार्ड विकणारं एक मोठं रॅकेट अकोला पोलिसांनी उघडकीस आणले. अकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षानं हा छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. अकोला सिमी संघटनेचे मोठे केंद्र असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या कारवाईला महत्व आहे. रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातलाय. वाळू चोरी रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं अडवत असताना चालकानं तहसीलदार महेश सगर यांच्या अंगावर भरधाव ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. त्यात सगर यांच्यासह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. चोर
समोर सोडून संन्याशाला फाशी असा अजब प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये घडला. महावितरणचं सामान चोरून नेणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी चोरीचा ट्रक जप्त केला खरा, पण ट्रक चालक आणि क्लीनरला बिनदिक्कत मोकाट सोडलं. एवढ्यावरच न थांबता चोरीचा ट्रक पकडून नेणाऱ्या गावकऱ्यांविरोधातच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात एका 60 वर्षाच्या व्यक्तीला आपल्या पत्नीचं तोडलेलं शिर घेऊन रस्त्यातून जाताना पोलिसांनी अटक केली आहे. रामू चव्हाण असं त्याचं नाव आहे. संशयावरून पत्नी सुलक्षणा हिचं शिर कुऱ्हाडीनं धडा वेगळा करून त्यानं प्रवऱ्याची परिसीमा गाठली. कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. नागपूरचा फरार भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरच्या पोलिसांनी मुसक्यावल्यात. अमरावतीमधल्या धामणगाव रेल्वे इथून नागपूर क्राईम ब्रांचनं त्याला अटक केली आहे. कार पार्किंगच्या वादातून ठाकूर यानं प्राध्यापक मस्केंना घरात घुसून मारहाण केली होती. त्यानंतर ह्या प्राध्यापकांची घराबाहेर उभी असलेली कार पेटवून देण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या स्वाती निकुरे या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला एक प्राध्यापक आणि तिच्या 2 वर्गमित्रांना अखेर जेरबंद करण्यात चंद्रपूर पोलिसांना अजूनही यश आलेलं नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.